नमस्कार, मी सुचिता। माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गोव्याच्या पद्धतीने आंब्याचं रायतं, घोटाचं रायतं कसं करतात ते दाखवणार आहे। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। तर आंब्याच्या रायत्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। इथे मी 8 आंबे घेतलेत। हे मीडियम साईजचे आंबे आहेत, पिक आंबे आहेत हे। आता आपण वाटपासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया। इथे मी 1.5 कप ओलं खोबरं घेतलंय खवलेलं, 1/4 टीस्पून मी इथे हळद घेतलेली आहे, 1 टीस्पून मी इथे लाल तिखट घेतलेलं आहे, 1/2 टीस्पून मी इथे जिरं घेतलेलं आहे आणि हा गूळ। आपला आंब्याची चव गोड कसं कमी जास्त आहे त्या आंब्याच्या चवीप्रमाणे आपण इथे गूळ ॲडजस्ट करणार आहोत। फोडणीसाठी मी इथे तेल घेतलेलं आहे आणि हिंग घेतलेलं आहे 1/4 टीस्पून, 1/2 टीस्पून मी इथे राई घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। तर आपण कसं रायतं करायचं ते बघूया। आता वाटण कसं काढूया आपण रायत्यासाठी ते पहिलं बघूया। सर्वप्रथम मी इथे आहे ना 1.5 कप खवलेला नारळ घालणार आहे। नंतर याच्यात लाल तिखट, हळद आणि जिरं हे सगळं मी थोडं पाणी घालून मिक्सरला वाटून घेणार आहे। हे आपलं आता वाटण तयार आहे। याच्यात मी तिखट चेक केलं तर थोडं तिखट कमी होतं म्हणून मी ह्याच्यात थोडंसं 1/2 टीस्पून अजून लाल तिखट घालते आणि पुन्हा मी हे मिक्सरला फिरून घेते। आता आपलं रायत्यासाठी वाटण हे तयार आहे। ह्याच्यात मी तिखट म्हणजे एकूण आपल्याला 1.5 टीस्पून आपण ह्याच्यात तिखटाचा वापर केलेला आहे। रायत्यासाठी आता आपण आंब्याचा गर कसा काढायचा ते बघूया। सर्वप्रथम हे आंबे आपण आहे ना याच्या वरची हे काढून आपण याचे साल काढून घेऊया पूर्ण। असे मी हे सगळ्याच आंब्याचं करणार आहे आणि मग नंतर त्याचे सगळे आंबे सोलून झाल्यावर त्याचा मी पूर्ण पिळून त्याचा गर काढणार आहे। तर रायत्यासाठी आपण आता आंबे आपले ना आपण सोलून असे वेगवेगळे ठेवलेले आहेत। हे 6 आंबे मी हे असेच ठेवणार आहेत आणि त्यातले 2 आंबे आणि हा साल याच्यात पाणी घालून मी याचा गर काढून घेणार आहे। तर चला तर आपण बघूया कसं काढायचं। या 2 आंब्याचा मी असा हा गर काढून घेणार आहे। आता आपला हा गर काढून तयार आहे। आता आपली ही आंब्याची सालं आणि हे पाट याच्यात आपण पाणी घालून याचा पण आपण गर काढून घेणार आहोत। असं पिळून याच्यातला पूर्ण आपण गर काढून घ्यायचा आहे। हे आंबे मी पहिले स्वच्छ धुवून 1 तास मी हे पाण्यामध्ये ठेवले होते। पूर्ण असं हे आपण हे पिळून याचा गर काढून याच्यात घालणार आहे। सगळा अर्क त्याच्यात आला पाहिजे। हे बघा असं सगळं असं पूर्ण आहे ना त्याच्यातलं ना पाणी घालून त्याचा सगळा अर्क काढून घ्यायचा। पूर्ण सालांचं पण वरची आपण देठं काढली कारण का त्याला दीग असतो ना म्हणून आपण त्याच्याची देठं काढून घेतलेली आहेत। मी आंबा पाण्यात भिजवून का ठेवतो कारण का आंबा तसा गरम म्हणून आपण त्याला 1 तास पाण्यात भिजवून ठेवला होता। हे पूर्ण त्याचं पाणी घालून मी ह्याचा सगळा अर्क काढून घेतला। रायत्याला आपण फोडणी देणार आहे। सर्वप्रथम मी गॅस ऑन केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल काढणार आहे आणि तेल गरम होण्याची वाट बघणार आहे। हे तेल गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यात हिंग आणि राईची फोडणी देणार आहोत।
चालला होता आणि आंबे होते ते सगळे ह्याच्यात घालणार आहोत. त्याचबरोबर आपण मगाशी हे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते पण त्याच्याबरोबर घालणार आहोत. चांगला मिक्स करणार आहोत. आता मिक्स करून झालंय याच्यात आता मी हे वाटणाचं पाणी आहे मिक्सरच्या भांड्याचं ते मी याच्यात घालणार आहे. त्याचबरोबर मी याच्यात चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि एक लिंबा एवढा मी गूळ घालणार आहे आणि परत याला चांगलं मिक्स करून घेणार आहे. याला एक उकळ येण्याची वाट बघणार आहे. तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे आणि याला आता झाकून मी 10 मिनिटं शिजवणार आहे म्हणजे चांगली त्याला खतखत येईल उकळी येईल. आता 10 मिनिटं झालेली आहेत आपण चेक करूया याला उकळ आलेली आहे. आता आपण झाकण काढून याला पुन्हा 5 मिनिटं अजून शिजवून घेऊया. तर 5 मिनिटं झाकण काढून चांगली उकळी काढून घेतलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला आपण हे सर्व करूया. तर खाण्यासाठी तयार आहे आंब्याचं रायतं. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली? माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर माझी रेसिपी शेअर करा. थँक्यू.